कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पनवेल भाजी मार्केटमधील होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पायोनियर विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी सारस्वत बँकेजवळ भाजी विक्री केंद्र 31 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. या भाजी केंद्राबाबत भाजपचे शहर सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील यांनी अधिक माहिती देत या भाजी केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार सांगते की भाजी मार्केटमध्ये जी होणारी गर्दी आहे ती टाळा. आणि आज पायनियर विभागातील जनतेसाठी आम्ही आज इथे तात्पुरतं भाजी केंद्र सुरू करून आम्ही जे ह्या विभागातील नागरिकांना भाजी मंडईमध्ये जायला लागतं आहे ते टाळण्यासाठी हे भाजी विक्री केंद्र आम्ही तात्पुरतं सुरू करत आहोत. या भाजी केंद्राचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा आणि जी अनावश्यक गर्दी भाजी मार्केटमध्ये होते ती टाळावी अशी माझी या विभागातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.